Ô, baba. दंडवत। आज आम्ही जालना जिल्ह्यातल्या शहागडला चाललेलो आहे। शहर जे आहे ते तालुका लेवलचं आहे, मात्र या ठिकाणचा तालुका अंबड आहे, पांचाळेश्वर जवळ आहे। औरंगाबाद सोलापूर या रोडवडी हे शहागड गाव आहे। शहागड गावाच्या एका नदी किनारी एका जुन्या पाडक्या किल्ल्यामध्ये आपलं स्थान आहे। तिकडेच आम्ही आता चाललेलो आहे गावातून। या स्थानाचा जर नॉर्मली विचार केला तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे महत्त्वपूर्ण स्थान आहे असं म्हणता येईल। आणि दुसरं महत्त्वाचं, परमेश्वरांना जेव्हा सृष्टी निर्माण केली कुठला धर्म जात काहीच नव्हतं। स्वामी ज्यावेळेस महाराष्ट्राला सोडून उत्तरेला गेले त्यावेळेस आपण लाल बदक्षा किल्ल्यामध्ये स्वामी राहिल्याची कथा ऐकतो। त्यानंतर लेंछामध्ये अवतरण असाही लीळाचरित्रामध्ये उल्लेख येतो। त्यामुळे स्वामींसाठी जात धर्म या सगळ्या गोष्टी अर्थातच नगण्य होत्या आणि आहे। तेच स्थान वंदन करायला चाललेलो आहे। लालबदक्षा किल्ल्याचा उल्लेख केला मी। खरं तर लालबदक्षा किल्ला हा काबूल कंधारच्या आसपास आहे। मला नेमकं भौगोलिकदृष्ट्या माहीत नाही, मात्र अफगाणिस्तानमध्ये असल्याची माझी माहिती आहे। हे स्थान केल्यानंतर एक सुद्धा प्रश्न विचारायचा नाही, म्हणजे या गावाचं नाव पूर्वी श्रीपूर असं होतं आणि शहामुनी नावाचे संत झाले त्यांनी, त्यांच्यावरून या गावाचं नाव शहागड असं पडलं। त्यांच्याच काळात आपले जे स्वामींचं संबंधित स्थान आहे तिथे काहीतरी चमत्कार घडला। ते तिथे राहून साधना करू लागले आणि मग त्यांनी त्यांच्या काळामध्येच काहीसा जो मंदिराऐवजी मस्जिदीचा आकार आल्या। आणि मात्र इथली देवपूजा, इथली जी पूजा आरती म्हणजे पूजा विधी, तो सर्व आपल्या पद्धतीने ओटी उपहार विडावसर हा होत असतो। गावाच्या पूर्ण बाहेर म्हणजे पश्चिमेला आपलं हे स्थान आहे। गावातूनच जावं लागतं। तुम्ही गुगल मॅपवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला तेही मंदिर दिसेल, त्यामुळे रस्ता सोपा जाईल। गावाच्या बाहेरूनही एक रस्ता तसा जायला आहे। टर्न लेफ्ट, देन योर डेस्टिनेशन विल बी ऑन द राईट। कुठल्या अँगल ना भैया, अख्खा पांढरा झाला भैया। बरोबर In 400 meters, turn left toward main road. दर्शन वेळा दर्ग्यात जायचं In 150 meters, make a U-turn.
त्यांना विचार वर गाडी जाते वर गाडी जाते का गाडी जाते वर Make a U-turn, then continue straight past Shah Rustam Pir Baba. धन्यवाद. नारळ घ्या. ही स्थानवंदन करत असताना तिथल्या व्यवस्थेनुसार करायचं आहे. आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये. आपल्याला स्थानवंदन करण्याशी घेणं देणं असतं. त्यामुळे विनाकारण त्रास करायचा नाही, घ्यायचा नाही. आपला जो विधी आहे, विडावसर फुलहार, तो संपूर्ण विधी आपण या ठिकाणी करायचा आहे. दंडवत सर्वात महत्त्वाचं, एक महत्त्वपूर्ण स्थान आहे जे आपल्या सर्वांनाच महत्त्वाचं माहिती आहे. तुम्ही सर्वांनी ऐकलेली असेल शहागडला स्वामींचा या ठिकाणी मुक्काम होता, आसन होतं. ते स्थान तुम्हाला मधून दाखवतो. या स्थानाचं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला दाखवतो. ताई ताई जरा बाजूला देवानं माझा 22 वर्षानंतर योग आणलाय. लवकरात लवकर पुन्हा पुन्हा यावं. हा शहारुस्तम बाबा या नावाने हे प्रसिद्ध आहे. खूप दुरून खूप वर्षानंतर यायचा योग आला. समतेचा संदेश हे बघा. गोष्ट कशी असती, धर्म चांगले असतात मात्र माणसं बदलली काय बदलतात. आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी समतेचा संदेश दिला. जातपात या गोष्टीला कुठेच तारा नाही. या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे एक प्रतीक आहे की जिथे महानुभाव पंथाच्या परंपरेने उठी उपार सगळ्या गोष्टी होतात. आणि ही खासियत आहे. आणि अशा खूप कमी वेळा, जसं रुद्रपूरला हे श्रीकृष्ण बाबांचं स्थान आहे, त्यानंतर अचलपूरला हे स्थान आहे. स्वामींना स्वामी हे परमेश्वर होते. माणसाने जातीपाती निर्माण केला तसं काहीच नाही. तुम्ही या शहागडला पांचाळेश्वरला आले ना तर तुम्ही पांचाळेश्वरला आले तर शहा रुस्तुम बाबाला नक्की या. कारण की हे महत्त्वपूर्ण स्थान आहे. जेणेकरून परमेश्वराचं दर्शन होईल, परमेश्वर स्वामींच्या स्थानाचं हे दर्शन होईल. या ठिकाणी नक्की या. स्थानवंदन करा, विडावसर करा, सगळ्या गोष्टी करा. आपल्याला जसं आपण स्थानाच्या ठिकाणी वंदन करतो त्या सगळ्या गोष्टी करा. तुम्ही जर बघतायत या चॅनलला तर सर्वांनी हात जोडून नतमस्तक होत देवाला प्रार्थना करत की देवा आम्हाला लवकरात लवकर शहागडच्या या शहा रुस्तम बाबाला जाण्याचा, दर्शन घेण्याचा योग येऊ द्या अशी प्रार्थना करा. दोन दंडोत घाला आणि पांचाळेश्वरला आले तर शहागडला नक्की या. मी तुम्हाला बाकीचं जे बाहेर आहे ते दाखवतो. धन्यवाद. मी जाळीच्या देवाचं आहे. बुलढाणा गाडी तिकडून घ्या. पुढे मी इकडनं जातो, तुम्ही तिकडनं घ्या. जाळीचा देव खुल्ला आहे दर्शनासाठी. फक्त आश्रमांमध्ये येण्यास प्रतिभा म्हणजे सगळेजण येऊ देत नाही. पण अच्छा बर हे जुनं बघ बांधकाम.
हा मुख्य प्रवेशद्वार जुनं हे बघा एवढं मोठं भलं मोठं एवढं मोठं प्रवेशद्वार होतं या आपल्याचं पण काळाच्या ओघात सगळं पडलं पडझड झाली शाहरुस्तम बाबाचं एवढं मोठं महाद्वार त्याला गाडी खाली आणायचं होते हा दरवाजा बघा दरवाजा तुटला अर्धा अर्धा तर पडला आहे संपूर्ण पण हा एवढा जसा राजमठात जुना दरवाजा होता त्यापेक्षा काहीसा मोठा आहे हा इकडं महाद्वार महादरवाजा असं म्हणू शकतो आपण चला तर पुढच्या स्थानाकडे जाऊया आपण